ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अर्जुनवाड येथे नॅशनल कमांडो रेस्क्यू फोर्सचा वर्धापन दिन साजरा, शिबिरात 30 रक्तदात्यांचे रक्तदान। अर्जुनवाड तालुका शिरोळे येथे नॅशनल कमांडो रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र यांचा पहिला वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला। पहिल्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर व नॅशनल कमांडो रेस्क्यू फोर्सच्या दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण गेले एक महिना चालू होतं, ते आज संपले। त्या प्रशिक्षण परेडमध्ये काही इव्हेंट घेतले होते, यामध्ये फोर्सच्या सर्व मुलांनी आपले कौशल्य दाखवले। क्रॉस कंट्री इव्हेंट 15 किलोमीटरचा होता, त्यातील विजेत्या विद्यार्थ्यांचा मेडल व सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी अर्जुनवाड विठ्ठल मंदिरमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या रक्तदान शिबिरामध्ये 30 जणांनी रक्तदान केले। मिरज येथील अक्षय ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले। विद्या मंदिर मराठी शाळा गुरुवर्य बळवंतराव पाटील सभागृहामध्ये कार्यक्रम पार पडला। यावेळी अध्यक्ष म्हणून अर्जुनवाडच्या सरपंच स्वाती कोळी, प्रमुख उपस्थिती उपसरपंच रमेश बसर्गी, ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष दुधाळे, सदस्य नंदाताई खोत तसेच नॅशनल कमांडो रेस्क्यू फोर्स महाराष्ट्राचे अध्यक्ष साहिल पटवेगार, उपाध्यक्ष अर्जुन कळंत्रे व फोर्सचे सर्व कमांडो तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। सूत्रसंचालन व आभार अवधूत नांगरे यांनी मानले। महानकर न्यूज साठी अर्जुनवाडहून कृष्णा थेगांना।